हरि ओम श्री राम अम्बद या जिस गायकवाड़ पिंपरी उपासना केन्द्र बापूंजाकडे दोन दिनांपासून बापूंनी दोन तीन दिवसांनी मला इथे आणलेले आहे. तीन दोन दिनपासून येतो आहे. आज 2022 आहे बापूंच्याकडे. आणि जो प्रवास आहे तो घडवून आणला आहे तो बापूंनी घडवून आणला आहे सर. आणि खूप सुखरूपपणे मी आत्तापर्यंत जो आहे तो बापूंच्यामुळे आहे. आणि मी एक आपण सर्वांना एक अनुभव सांगू इच्छितो. खूप असा छानसा सुंदरसा अनुभव आलेला आहे. तर एक मुंबरा उपासना केंद्र मी मुंबईमध्ये राहायला होतो. तिथून एक माझा डोळ्याचा वगैरे प्रॉब्लेम होतो म्हणजे असं अजूनही आहे तसं. तर माझी ट्रीटमेंट जी आहे चालू होते श्रॉफ हॉस्पिटल मुंबईला. तर असं एकेकाळ म्हणून त्याच्यानंतर मग आम्ही गावी आलो सगळे म्हणजे थोडे बराच वेळ म्हणजे मुंबईमध्ये होतो. नंतर गावी आलो आम्ही सगळेजण. तर माझा डोळ्याचा परत एक पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला. त्या डॉक्टरांनी सांगितलं की कॉर्नचा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला ऑपरेशन सक्सेस होईल की मी आम्ही सांगू शकत नाही. तर एक काम करा तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना दाखवा तिथं. अशा वेळेस मला खूप भीती वाटली. मला काय करावं काय सुचण्याचं झालं. मग नंतर मी मग बापूंचा धावा सुरू केला. बापूंचा धावा सुरू केला मला चालत चालत मरीन लाईन स्टेशनपासून तिथपर्यंत बांद्रा खार स्टेशनला आलो. खार स्टेशनवरून आता म्हणजे समोरचा काय दिसतच नव्हता म्हणजे खार स्टेशनवर आलो चालत तिथपर्यंत. तर काय करावं काय त्यावेळेस एक बापू वक्ते भेटले म्हणजे असं समोर बापू बोलले. त्यांनी बोटाला अक्षरशः बोटाला धरून तिथपर्यंत नेलं म्हणजे बापूंचं जे आपलं खारला राहतात ना बापू तिथे थांबलो. आता मला काय करावं काय मग परत आठवा दादांच्याकडे जायचं म्हणजे बापूने सुचवलं दादांच्याकडे जायला. दादांच्या क्लिनिकला पोचलो तिथपर्यंत. तिथे मग नंबर वगैरे लावला चेकअप वगैरे सगळं पेपर सोबत घेतले बाबा डॉक्टरांचे जे दादांचे असिस्टंट आहेत ते बापू होते. नंतर खूप भीती वाटली म्हणजे असं काय करावं समजत नव्हतं की आता दिसेल का नाही. डॉक्टरने तर सांगितलं आपल्याला जसं सांगू शकत नाही ऑपरेशन होईल पण सक्सेस होऊ शकत नाही असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर मग असं खूप मग ना मग जो म्हणजे खूप असा धावा सुरू केला की खूप मोठ्या प्रमाणात धावा मनातल्या मनात धावा सुरूच केला बापूंचा. तर बापू काय करू काय करू असे अशा वेळेस बापू स्वतः जिथे आले म्हणजे असं आतमध्ये आले त्यावेळेस सगळेजण उभे राहिले मी पण उभा राहिलो. आणि समोर असे प्रत्यक्ष एक अर्ध्या फुटावर बापू समोर आणि बापूने मी ही काळजी करू नकोस मग एवढा धीर आला ना जेव्हा जेव्हा खूप बरं वाटलं छान वाटलं एकदम. मग आत तेवढ्यावेळेस बापूने लगेच नंबर आला म्हणजे बापू दादांच्याकडे आला. दादांच्याकडे गेलो. दादाने सांगितले रामरक्षा तीन वेळा सकाळी आणि संध्याकाळी तीन वेळा म्हणायचे मग तुम्ही ते रामरक्षा म्हणत जावा. मग बापूने आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे तुमचं सगळं व्यवस्थित होईल ऑपरेशन सक्सेस होईल असं बापूंनी दादांनी सांगितलं. केंद्र बाहेर आलो परत तसंच घरी आल्यानंतर म्हणजे दिसत नव्हतं खाली म्हणजे साचपडतच येत होतो. तेवढ्यात बापूंच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत ते भेटले म्हणून मला म्हणले पुण्याला जायचं तर म्हणजे काळेवाला जायचं मग ते पण काळेवाला राहणारे होते. मग ते त्यांनी मला बरोबर नेलं म्हणजे हाताला धरून अक्षरशः घरापर्यंत सोडलं आणून म्हणजे काळेवाला माझा धाकटा भाऊ राहत होता त्यावेळेस. तिथून ऑपरेशन मग तिथून दुसऱ्या दिवशी मी घरी गेलो. मी घरी आमच्या कराडमध्ये आलो. मग कराडमध्ये आलो तर घरी असंच दुपारच्या वेळेस असं बसलो होतो. बापूंचं नाव पण मला तुम्हाला चालूच आहे. मग मित्राला फोन आले राज सागरसिंह चव्हाण म्हणून. ते त्यांना सांगितलं असं असं बापून बापूंचं दर्शन झालं. बापून छान बापूने सांगितलं की ऑपरेशन व्यवस्थित होईल काळजी करून मी आहे म्हणून. त्याच्यानंतर मग तेवढ्यात असं मी सांगतो आहे असं म्हणजे मित्रांना बापू बघते सागरसेन सांगितल्यानंतर तिथून मी बापून म्हणजे की बापूने अशी लिहिली बघा दिला बघा इतकी प्रचंड लिहिला जबरदस्त म्हणजे तो ते घडवून आणलं का बघा असं
तेवढं असं मी सांगतो आहे त्या मित्रानं की बापून असं बापून दर्शन वगैरे झालं असं. मग त्या सांगून झालं माझं. नंतर मग लगेच फोन आला तिकडून डॉक्टरांचा की दिल्लीपर्यंत गेले निघाले होते, दिल्ली निघाले होते, तेवढ्या अर्ध्या रस्त्यात आलं की तुम्ही आजच्या ताबडतोब निघा की ऑपरेशन तुमचं सक्सेस होणार आहे. एका मुलाचं म्हणजे तरुण मुलाचा डोळा मिळाला आहे तुम्हाला, तर तुम्ही तिथे मुंबईला या, तुझं ऑपरेशन होईल. मग लगेच वडिलांना फोन करून सांगितलं. दुसरं त्याच दिवशी रात्री बसलं, सकाळी परत चेकअप वगैरे झालं, डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे एक तास कंप्लीट चाललं होतं. मग डॉक्टरनी विचारलं म्हणजे ऑपरेशन सुरू असताना सक्सेस झालं म्हणजे खूप क्रिटिकल ऑपरेशन होतं ते. डॉक्टरने विचारलं की कसं काय शक्य झालं. मी म्हणलं आमचा सद्गुरू आहे, सद्गुरू हा बापू आणि स्त्री अनिरुद्ध धैर्य जोशी हे आमचे सद्गुरू आहेत, यांच्या कृपेमुळे मग आम्हाला पण बघायचं असं डॉक्टर म्हणाले. हे कोण करू शकतो तर बापूच करू शकतात असं त्यांना ठामपणे सांगितलं. ज्यावेळेस ऑपरेशन सुरू झालं आणि ऑपरेशन खूप माझं सक्सेस झालं, त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट वगैरे सगळं झालं, मग चेकअपला येत होतो. त्याच्यानं मी क्लिअर दिसायलाच लागलं मला, म्हणजे खूप फरक पडला, म्हणजे डोळ्याचा वगैरे त्रास कमी झाला माझा. कारण हा अनुभव इतका की मी असं मला म्हणजे सांगू इच्छित होतो की खूप म्हणजे मला नवीनच आयुष्यच भेटल्यासारखं झालं. हे कोणामुळे झालं तर माझ्या आपल्या सद्गुरूंच्यामुळे झालं आहे, बापूंच्यामुळे झालेलं आहे. हरिओम श्रीराम अंबदनाथ.